नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूट या संस्थेत आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यघटनेतील प्रस्ताविका हा टॉपिक बघणार आहोत. प्रस्ताविकेला सरनामा तसेच उद्देशपत्रिका असे म्हणतात. आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीला प्रस्ताविका दिलेली आहे. प्रस्ताविकेला सरनामा तसेच उद्देशपत्रिका असेही म्हणतात. प्रस्ताविका म्हणजे घटनेचे तत्वज्ञान किंवा सार. त्याला आपण काय बोलतो, प्रस्ताविकेला आपण काय म्हणतो, तर घटनेचे तत्वज्ञान किंवा सार असे म्हणतो. सर्वात पहिल्यांदा अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येईल. आपल्या राज्यघटनेची प्रस्ताविका ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्देशपत्रिका यावर आधारित आहे किंवा बेस आहे. पंडित नेहरूंनी हे उद्देशपत्र संविधान सभेत 13 डिसेंबर 1946 रोजी मांडले होते, तर ते 22 जानेवारी 1947 स्वीकृत झाले. या ठरावात बंधुभाव हा शब्द नव्हता, तो शब्द प्रस्ताविकेत नंतर समाविष्ट केला. येथे प्रस्ताविकेबद्दल दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रस्ताविका हा कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोतही नाही व त्यावर प्रतिबंधही आणत नाही. आणि दुसरं म्हणजे प्रस्ताविका ही न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे याविरुद्ध कोर्टमध्ये किंवा न्यायालयामध्ये जाता येत नाही. आता आपण आपल्या राज्यघटनेची प्रस्ताविका पाहू. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. ही आपण आता प्रस्ताविका पाहिली. आतापर्यंत आपल्या प्रस्ताविकेमध्ये फक्त एकदाच घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे, ती म्हणजे 1976 घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीने 3 शब्द नव्याने टाकलेले आहेत. एक म्हणजे समाजवादी, दुसरं म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि तिसरं म्हणजे एकात्मता. एकात्मतेलाच अखंडता असेही म्हणतात. या प्रस्ताविकेतून आपल्याला 4 गोष्टी समजतात. एक म्हणजे घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत. याचा अर्थ असा की घटना आपले अधिकार हे भारतीय जनतेकडून प्राप्त करते. दुसरे म्हणजे राज्याचे स्वरूप कसे आहे, ते म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य असे आहे. तर तिसरे म्हणजे आपल्या घटनेचा उद्देश काय आहे, तर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे आपले राज्यघटनेचे उद्देश आहे. तर चौथे म्हणजे घटनेची स्वीकृती, ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली घटना स्वीकृत झाली, पण अंमलबजावणी मात्र 2 महिन्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. 26 नोव्हेंबर 1949 ही दिनांक आपल्या प्रस्ताविकेत दिलेली आहे. आता आपण आपल्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील काही महत्त्वाचे शब्द बघूया. त्यातलं पहिलं आहे सार्वभौम. या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव किंवा परकीय सत्तेचे आधिपत्य नाही, म्हणजेच आपण स्वतः आपले अंतर्गत किंवा बाह्य कारभार करण्यास स्वतः करण्यास मुक्त व सक्षम आहोत. या शब्दामध्ये एखादा परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा आपला स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस देण्याचा अधिकार पण समाविष्ट आहे. राष्ट्रकुल किंवा संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व स्वीकारणे म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप नाही. याचा अर्थ असा की आपण जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व स्वीकारतो तेव्हा ते आपण स्वेच्छेने स्वीकारतो, पण स्वेच्छेने आपण त्याचे जे सदस्यत्व आहे ते सोडूही शकतो. म्हणजेच राष्ट्रकुल किंवा संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्यत्व स्वीकारणे म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होत नाही. पुढील शब्द आहे समाजवादी. हा शब्द मूळ राज्यघटनेत किंवा मूळ प्रस्ताविकेत नव्हता. नंतर 1976 जी 42 घटनादुरुस्ती झाली, या घटनादुरुस्तीने हा शब्द नव्याने टाकला आहे. हा शब्द केवळ घटनेमधील प्रस्ताविकेतच आढळतो. राज्यघटनेत इतर कुठेही तो आढळत नाही. म्हणजे हा शब्द मूळ प्रस्ताविकेत नव्हता. नंतर 1976 42 घटनादुरुस्ती झाली, या घटनादुरुस्तीने हा शब्द नव्याने टाकला. हा शब्द फक्त प्रस्ताविकेत आढळतो, घटनेत इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याचबरोबर या शब्दाचा अर्थही स्पष्ट केलेला नाही. काँग्रेस पक्षाने 1955 आवडी येथील अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या तत्वेचा स्वीकार केलेला आहे. भारताने साम्यवादी समाजवादाऐवजी लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला आहे. पुढील शब्द आहे धर्मनिरपेक्ष. हा शब्द देखील मूळ प्रस्ताविकेत नव्हता. नंतर 1976 42 घटनादुरुस्तीने हा शब्द नव्याने टाकला गेला आहे. आपल्या राज्यघटनेतील भाग 3 म्हणजेच मूलभूत हक्कांमधील आर्टिकल म्हणजे कलम 25 ते कलम 28 यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क देण्यात आलेला आहे. आपल्या राज्यघटनेत असे सांगण्यात आले आहे की भारत कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही, कोणत्याही धर्माला विरोध करणार नाही, त्याचबरोबर
कोणत्याही धर्मात भेदभाव करणार नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही धर्माचा स्वीकार, कोणत्याही धर्माचा प्रचार, त्याचबरोबर कोणत्याही धर्माचा आचरण करण्याचा अधिकार राहील. पुढील शब्द आहे लोकशाही. लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी. यामध्ये दोन ग्रीक शब्द, एक म्हणजे डेमोस आणि दुसरं म्हणजे क्रेटिया. डेमोस याचा अर्थ होतो लोक आणि क्रेटिया याचा अर्थ होतो सत्ता, म्हणजे लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती. लोकशाही ही दोन प्रकारची आहे, एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग घेते, म्हणजे राज्यकारभारात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तर अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जनता ही प्रतिनिधींना निवडून देते आणि हे लोकप्रतिनिधी राज्यकारभार चालवतात, म्हणजे जनता ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत, लोकप्रतिनिधीमार्फत राज्यकारभारात सहभाग घेते. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे संसदीय लोकशाही आणि दुसरं म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. या दोघांचाही अर्थ आपण आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. भारतात संसदीय लोकशाही आहे. पुढील शब्द आहे गणराज्य. लोकशाही शासन पद्धती ही दोन प्रकारची असते, एक म्हणजे घटनात्मक राजेशाही आणि दुसरं म्हणजे गणराज्य. घटनात्मक राजेशाहीमध्ये राष्ट्रपती हे पद राजा किंवा राणी हे वंश परंपरेने धारण करतात, उदाहरणार्थ युनायटेड किंगडम. पण गणराज्य पद्धतीत राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती हे जनतेद्वारे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. भारतात अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात ते म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत राष्ट्रपतींची निवड केली जाते. हे राष्ट्रपती 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपले पद धारण करतात. पुढील शब्द आहे न्याय. न्यायाची 3 स्वरूपे आहेत, ती म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय व राजकीय न्याय. सामाजिक न्याय म्हणजे सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे. तर आर्थिक न्याय म्हणजे उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करणे, म्हणजे गरीब व श्रीमंत यांमधील जी आर्थिक दरी आहे ती कमी करणे. सामाजिक व आर्थिक न्याय यांनाच एकत्रितपणे वितरणात्मक न्याय असे म्हणतात. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क, तसेच सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, त्याचबरोबर राजकीय संधीची समानता इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पुढील शब्द आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ व्यक्तींच्या कृतींवर बंधने नसणे आणि त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पूर्ण संधी देणे. प्रास्ताविकेमध्ये सर्व नागरिकांसाठी विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. हे स्वातंत्र्य मर्यादित आहेत व गुणात्मक आहेत. हे जे स्वातंत्र्य आहे ते अमर्यादित नाहीत. पुढील शब्द आहे समानता. या शब्दाचा अर्थ असा आहे की कोणत्याही विशिष्ट गटास विशेष अधिकार उपलब्ध नसणे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की सर्व भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता दिलेली आहे. या समानतेमध्ये 3 समानतेचा समावेश होतो, एक म्हणजे नागरी समानता, दुसरी म्हणजे राजकीय समानता व तिसरी म्हणजे आर्थिक समानता. नागरी समानतेमध्ये आपल्याला आपल्या राज्यघटनेतील कलम 14 ते कलम 18 हे नागरी समानता प्रदान करतात. जेव्हा आपण मूलभूत हक्क हा टॉपिक बघू त्यावेळी आपण हे कलम डिटेलमध्ये बघणार आहोत. दुसरं म्हणजे राजकीय समानता. यामध्ये 2 आर्टिकल आहेत किंवा 2 कलम आहेत जे आपल्याला राजकीय समानताबद्दल माहिती देतात. एक म्हणजे आर्टिकल 325 व दुसरं म्हणजे आर्टिकल 326. आर्टिकल 325 आपल्याला धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. तर आर्टिकल 326 असे सांगितले आहे की लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका या प्रौढ मतदान पद्धतीने होतील. तर तिसरं म्हणजे आर्थिक समानता. राज्यघटनेतील कलम 39 आपल्याला पुरुष व महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आहे, त्याचबरोबर समान कामासाठी समान वेतन आहे हे सांगतो. पुढील शब्द आहे बंधुता. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये बंधुभाव वाढीस लावणे हे कर्तव्य असेल. हे आपल्याला राज्यघटनेच्या भाग 4A मूलभूत कर्तव्य 51A मध्ये दिलेले आहे. या प्रास्ताविकेमध्ये बंधुतेबरोबर 2 गोष्टींचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे, ती म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा व दुसरे म्हणजे राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. पुढे आहे, आता आपण बघू पुढचे खटले बघूया. आता आपण 3 खटले आहेत ते महत्त्वाचे आहेत. 3 खटले आपण पाहणार आहोत. हे खटले प्रास्ताविका घटनेचा भाग आहे की नाही याबद्दल आहेत. पहिला खटला हा बेरुबारी युनियन केस 1960 याबद्दल सांगतो. त्यामध्ये काय सांगितलेले आहे, या केसमध्ये काय सांगण्यात आलं आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की प्रास्ताविका हा राज्यघटनेचा भाग नाही, पण असे सांगितले आहे की कोणत्याही कलमातील संदिग्ध म्हणजे डाऊटफुल संज्ञेचा
किंवा संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी प्रस्ताविकातील उद्दिष्टांचा आधार घेऊ शकतो. म्हणजे पहिल्या खटल्यात काय सांगितलं आहे, बेरोबारी युनियन केस 1960 यामध्ये काय सांगितलं आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की प्रस्ताविका हा राज्यघटनेचा भाग नाही, पण असे सांगितले आहे की कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी प्रास्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेऊ शकतो. दुसरा खटला म्हणजे केशवानंद भारती खटला, तो 1973 आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे आपले पूर्वीचे मत फेटाळले व प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे हे स्पष्ट केले. तर तिसरा खटला म्हणजे LIC ऑफ इंडिया खटला 1995, यामध्ये सांगितलं आहे की प्रस्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग आहे असे सांगितले आहे. म्हणजे पहिल्या खटल्यात सांगितलं की भाग नाही, दुसऱ्या खटल्यात सांगितलं आहे भाग आहे, आणि तिसऱ्या खटल्यात सांगितलं आहे की अविभाज्य भाग आहे. पुढे आपण बघू की अगोदर राज्यघटना बनली की अगोदर प्रस्ताविका. तर अगोदर घटना बनली व त्यावर आधारित नंतर प्रस्ताविका अधिनियमित केली गेली, म्हणजे घटनेनंतर प्रस्ताविका अधिनियमित केली गेली आपण असे म्हणू शकतो. याचे कारण असे आहे की घटनेमधील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीशी सुसंगत अशी आपली प्रस्ताविका असावी म्हणून घटनेनंतर प्रस्ताविका ही बनवण्यात आली होती. आपण आता प्रस्ताविकेतील सुधारणा करू शकतो का ते बघूया. हा मुद्दा पहिल्यांदा केशवानंद भारती खटल्यात निर्माण झाला तेव्हा न्यायालयाने असे सांगितले की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. हे आपण याच खटल्यात पाहिलं, मगाशी आपण जो खटला बघितला केशवानंद भारती खटला, त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं की प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे, त्यामुळे प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते. मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेला म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये. म्हणजे आतापर्यंत प्रस्ताविकेत फक्त एकदाच घटनादुरुस्ती केली आहे आणि ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976. आता आपण काही व्यक्तींचे प्रस्ताविकेबद्दल मते बघूया. एक म्हणजे कुंडली होरोस्कोप, तसं आपण कोणाला म्हणतो तर KM मुंशी यांनी कुंडली किंवा होरोस्कोप असं प्रस्ताविकेला म्हटलं आहे. तर मौल्यवान भाग, आत्मा, चावी, उत्कृष्ट गद्यकाव्य हे कोणी म्हटलं आहे, तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलं आहे. तर ओळखपत्र हे कोणी म्हटलं आहे, तर नाना पालखीवाला, ज्याला आपण आयडेंटिटी कार्ड किंवा ID कार्ड असंही म्हणतो, ते कोणी म्हटलं आहे, तर नाना पालखीवाला. तर मसुदा हे कोणी म्हटलं आहे, तर MV पायली यांनी म्हटलं आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण भाग हे कोणी म्हटलं आहे, तर न्यायमूर्ती सिक्री जे माजी सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे. म्हणजे कुंडली आणि होरोस्कोप हे कोणी म्हटलं आहे, तर मुंशी यांनी म्हटलेलं आहे. तर मौल्यवान भाग, आत्मा, चावी, उत्कृष्ट गद्यकाव्य हे कोणी म्हटलं आहे, तर पंडित ठाकूरदास भार्गव. ओळखपत्र कोणी म्हटलं आहे, तर नाना पालखीवाला यांनी म्हटलं आहे. तर मसुदा कोणी म्हटलं आहे, तर MV पायली यांनी म्हटलं आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण भाग हे कोणी म्हटलं आहे, तर न्यायमूर्ती सिक्री जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते. आजचं लेक्चर इथेच संपलेलं आहे. थँक्यू.